केकची ऑर्डर आली पण घाईघाई स्पंज तुटला. आता या तुटलेल्या स्पंज पासून केक कसा बनवायचा ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे. सोबतच कस्टमरला फोटो केक हवा होता पण स्वतःचाच फोटो असलेला केक कट करायचा नव्हता. सो आजच्या केकवर आपण फोटोही पोस्ट करणार आहोत आणि हा फोटो कट पण होणार नाहीये यासाठी मी एक सिंपल अशी टेक्निक दाखवणार आहे. त्यासाठी व्हिडिओला लास्टपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी श्वेता पाटील, श्वेताज किचन. तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते. सर्वात प्रथम आपण इथे चॉकलेट स्पंज बनवून घेतलेला आहे. मिनी चॉकलेट स्पंज आहे. तो कसा बनवायचा याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर केलेली आहे, नक्की पहा. स्पंज पूर्ण थंड झाला की टिनमधून त्याला बाजूला काढून घ्यायचा आहे. मिनी केक असल्यामुळे आपण या स्पंजला फक्त दोन लेअरमध्ये कट करणार आहोत. इथे मी सुरीनेच कट करत आहे. दोनच लेअर असल्यामुळे थ्रेडचा यूज केलेला नाही आहे. थ्रेडचा यूज करून स्पंज कसा कट करायचा याची डिटेल असलेला व्हिडिओ सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर केलेला आहे. बऱ्याच वेळा स्पंज घाईघाईमध्ये कट करताना तुटतो. अशा वेळेस या तुटलेल्या स्पंजला प्रॉपर कसं लावून त्याच्यापासून व्यवस्थित केक कसा बनवायचा हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे. इथे आपण स्पंजला दोन लेअरमध्ये कट करून घेतलेला आहे. आता जो वरचा भाग आहे तो थोडासा एक्स्ट्रा स्पंज त्याच्यामध्ये आलेला आहे तो मी परत एकदा कट करून घेते आहे, जेणेकरून त्या स्पंजवरती जो डो तयार झालेला आहे तो आपण थोडासा कट करून घेणार आहोत. आता मी हा स्पंजसुद्धा बाजूला काढून घेते आहे आणि हा स्पंज बाजूला काढत असताना माझ्याकडनं तुटलेला आहे. तुम्ही पाहू शकता इथे ह्या स्पंजचे दोन तुकडे झालेले आहेत. स्पंज एकदम स्पॉन्जी झाल्यामुळे असं बऱ्याच वेळा होण्याचे चान्सेस असतात. आता हा तुटलेला स्पंज देखील केकसाठी कसा वापरायचा आणि त्यापासून परफेक्ट केक कसा तयार होणार आहे हे मी तुम्हाला आत्ताच्या व्हिडिओत दाखवणार आहे. त्यासाठी आपण सर्वात प्रथम बेसला थोडीशी क्रीम लावून घेणार आहोत. यामुळे तुमचा केक बेसवरती व्यवस्थित राहतो, हलत नाही. आता आपण जे तुकडे झालेले होते स्पंज ते आपण क्रीमवरती अलगद लावून घेणार आहोत. मी बेसवरती क्रीम याकरताच लावली होती जेणेकरून आपल्या स्पंजचे जे काही तुकडे झालेले आहेत ते बेसवरनं हलणार नाहीत, ते तुकडे व्यवस्थित असे बेसला चिकटून राहतील. याकरता आपण थोडीशी क्रीम लावून घेतलेली आहे. आता या बेसवरती आपल्या स्पंजचा जो आकार होता त्या आकारामध्ये आपण हे तुकडे व्यवस्थित लावून घेणार आहोत. इथे माझा स्क्वेअर शेपमधला स्पंज होता त्यामुळे मी तुकडेही स्क्वेअर शेपमध्ये व्यवस्थित असे या क्रीमवरती लावून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट असा स्क्वेअर तयार झालेला आहे. आता या स्पंजला आपण पाण्याने सोक करणार आहोत. इथे मी साधं पाणी वापरलेलं आहे, कुठलं शुगर सिरप नाही आहे. आपण जे पाणी पिण्यासाठी यूज करतो ते नॉर्मल टेम्परेचरचं पाणी मी इथे सोक करायला वापरलेलं आहे. पाण्याने स्पंज चांगला सोक केला की केकला तडा जात नाहीत. बऱ्याच वेळा असं होतं की केक तयार झालेला असतो, तुम्ही तो फ्रीजमध्ये ठेवलात की तो सेट झाल्यानंतर त्याच्यावरती तडा जातात, बऱ्याचशा केकवरती क्रॅक आलेले आपण पाहतो. जर तुम्ही स्पंजला अशा पद्धतीने व्यवस्थित पाण्याने सोक केलं तर तुमच्या केकला तडा जाणार नाहीत, परफेक्ट असा स्पंज सोक होतो. स्पंज चांगला सोक झाला की यावरती आपण मेल्टेड चॉकलेट 1 ते 2 चमचे स्पंजवरती टाकून घेणार आहोत. इथे डबल बॉयलर मेथडने आपण डार्क कंपाऊंड मेल्ट करून घेतलेलं होतं. मेल्टेड डार्क कंपाऊंड टाकून झालं की यावरती व्हिप केलेली क्रीम टाकून घ्यायची आहे. परफेक्ट अशी क्रीम व्हिप कशी करायची, कोणती क्रीम व्हिपिंगसाठी वापरायची आहे किंवा केक बनवण्यासाठी परफेक्ट अशी क्रीम कोणती वापरायची किंवा मार्केटमध्ये कोणत्या कोणत्या क्रीम अवेलेबल आहेत, उरलेली क्रीम कशी स्टोअर करायची याची सर्व डिटेल असलेली व्हिडिओसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर केलेली आहे, त्याची लिंक दिलेली आहे. आता इथे क्रीम घेऊन आपण अगदी अलगद हाताने स्प्रेड करून घेणार आहोत. क्रीम स्प्रेड करून झाली की पुन्हा एकदा त्याच्यावरती आपण डार्क कंपाऊंड जे मेल्ट करून घेतलेलं आहे ते स्प्रेड करून घेणार आहोत. ही सर्व प्रोसेस एकदम हलक्या हाताने करायची आहे. चॉकलेट स्प्रेड करून झालं की यावरती आपण जो दुसरा स्पंज होता कट केलेला तो अलगद लावून घेणार आहोत.
आता ह्या स्पंजचेही काही तुकडेच आहेत, तेही तुकडे मी अलगद लावून घेणार आहे। स्क्वेअर शेपमध्ये आपण पुन्हा एकदा सर्व स्पंजचे तुकडे लावून घेतलेले आहेत। आता त्याला आपण पाण्याने सोक करून घेणार आहोत। व्यवस्थित असं पाण्याने सोक करायचं आहे। सोक करून झालं की पुन्हा त्यावरती क्रीम टाकून अगदी सावकाश अलगद हाताने त्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे। केकला चारही बाजूंनी क्रीम लावायची आहे आणि संपूर्ण केक आपण क्रीम मध्ये कव्हर करून घेणार आहोत। संपूर्ण केकला क्रीमनी कव्हर करून घेतलेला आहे। आता आपला जो नॉर्मल ग्रीसिंग ब्रश असतो त्या ग्रीसिंग ब्रशने आपण केकला अलगद अशी एक डिझाईन करून घेणार आहोत। कम्प्लिटली ऑप्शनल आहे, नाही केली तरीही चालेल। केकवरती मी उभ्या आणि आडव्या अशा ग्रीसिंग ब्रशने काही लाईन्स करून घेतलेल्या आहेत। आता मी केकच्या बाजूनेही त्याला कव्हर करते आहे सेम पद्धतीने। तुम्ही पाहू शकता सर्व केकला आपण लाईन्स करून घेतलेल्या आहेत। आता आपण या केकला 5 ते 7 मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवून घेणार आहोत। फ्रीजच्या नॉर्मल टेम्परेचरमध्ये ठेवून घेणार आहोत, फ्रीझरला ठेवायचा नाही आहे। कस्टमरला फोटो प्रिंट असलेला केक हवा होता पण फोटो कट करायचे नव्हते, यासाठी मी इथे फोटोच्या काही प्रिंटआउट्स काढून घेतलेले आहेत आणि ते फोटो आपण कट करून घेतलेले आहेत। त्याच्यामागे ट्रान्सपरंट अशी सेलोटेप लावून घेतलेली आहे। सर्व फोटो सेलोटेपने कव्हर करून घेतलेले आहेत। केकवरती कोणत्याच प्रकारचा कागद चिकटणार नाही, त्यामुळे आपण हे सेलोटेप त्यावरती चिटकून घेतलेली आहे। इथे आपण केकला 5 ते 10 मिनिटासाठी फ्रीजमध्ये सेट केलेलं होतं, त्यानंतर आपण त्याच्यावरती मेल्टेड असं चॉकलेट टाकणार आहोत। केकला 5 ते 10 मिनिटासाठी फ्रीजमध्ये जर तुम्ही सेट नाही केलं आणि लगेचच त्यावरती मेल्ट केलेलं चॉकलेट जर टाकलं तर बऱ्याच वेळा क्रीम मेल्ट होण्याचे जास्त चान्सेस असतात। त्यामुळे जर अशा पद्धतीने तुम्ही केकला फ्रीजमध्ये सेट केलं आणि त्यानंतर त्याच्यावरती चॉकलेट अप्लाय केलं तर चॉकलेटही चांगल्या प्रकारे अप्लाय होतं आणि क्रीमही मेल्ट होत नाही। आता इथे तुम्ही पाहू शकता अगदी अलगद हाताने आपण हे मेल्ट केलेलं चॉकलेट स्प्रेड करून घेणार आहोत। इथे मी मेल्ट केलेलं चॉकलेट चमच्याने थोडं थोडं करून सर्व बाजूंनी ओतून घेतलेलं आहे। आता आपण जो बेस आहे तोही व्यवस्थित असा क्लीन करून घेणार आहोत। बेसवरती जे काही थोडंफार चॉकलेट सांडलेलं असतं ते टिश्यूने मी क्लीन करून घेतलेलं आहे। आता पुन्हा एकदा आपण या केकला फ्रीजमध्ये सेट करायला ठेवणार आहोत। तोपर्यंत इथे मी पाइपिंग बॅगमध्ये थोडीशी क्रीम भरून घेते आहे। आता या केकला आपण अगदीच नॉर्मल अशी डिझाईन करणार आहोत, जास्त असं भरणार नाही आहोत कारण की हा मिनी केक आहे, त्यामुळे अगदीच त्याच्यावरती कमी अशी डिझाईन करणार आहोत। इथे आपण व्हाईट क्रीम पाइपिंग बॅगमध्ये भरून घेतलेली आहे। पाइपिंग बॅगमध्ये क्रीम भरून घेतल्यानंतर त्याच्या समोरची बाजू आपण थोडीशी कट करून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपण कट केलेली आहे। 5 मिनिटासाठी पुन्हा एकदा आपण केक सेट करून घेतलेला जेणेकरून त्याच्यावरचं चॉकलेट थोडंसं फ्रीजमध्ये घट्ट होतं। आता हे चॉकलेट घट्ट झाल्यानंतर त्याच्यावरती जिथे आपल्याला फोटो प्रिंट करायचा आहे त्या जागेवरती अलगद असा फोटो ठेवून घ्यायचा आहे। आता आपण जी पाइपिंग बॅग भरून घेतलेली व्हाईट कलरची त्याच्याने मी अलगद अशी एक डिझाईन करून घेते आहे फोटोच्या बाजूला। इथे तुम्हाला आवडेल ती तुम्ही डिझाईन करू शकता पण मी छोटासाच असा हा मिनी केक आहे त्यामुळे त्याची डिझाईन ही अगदीच लहान लहान छोटी छोटी अशी करून घेते आहे। इथे आपण पानाच्या नोजलचा वापर करून केकच्या खालच्या बाजूलाही डिझाईन करून घेत आहोत। केकचा बॉटमलाही एक व्यवस्थित अशी छोटीशी डिझाईन करून घेत आहोत। तसेच इथे एक फ्रेंडशिप रिलेटेड एक मेसेज होता, त्याची सुद्धा मी इथे प्रिंटआउट काढून घेतलेली। त्याच्या मागे आपण एक टूथपिक लावून घेतलेली होती, ते आपण केकवरती पोस्ट करून घेत आहोत।
तुम्हाला आवडेल तिथे तुम्ही हे पोस्टर पोस्ट करून घेऊ शकता. तसेच या केकची ज्यांनी आपल्याला ऑर्डर दिली होती त्या मैत्रिणींचा फोटोसुद्धा मी इथे कट करून घेतलेला आहे. मी इथे एक त्यांचा उभा फोटो सिलेक्ट केलेला होता, त्याला व्यवस्थित कट करून त्याच्या मागेही टूथपिक लावून तोही आपण या केकवरती पोस्ट केलेला आहे. आता यावरती आपण काही सिल्वर पेपर लावून घेणार आहोत. केक डेकोरेट करण्यासाठी बरेच असे आयसिंग बॉलसुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. इथे मी आयसिंग पेपरचा यूज केलेला आहे. तसेच वरनं थोडीशी ग्लिटर पावडरसुद्धा स्प्रेड करून घेणार आहोत, त्यामुळे आपला केक छान अट्रॅक्टिव्ह दिसेल. आणि तुम्ही पाहू शकता इथे आपला मिनी चॉकलेट फ्लेवरचा केक तयार झालेला आहे. कशी वाटली आपली फोटो प्रिंटची शॉर्टकट अशी केकची रेसिपी? नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.